तिकडे सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये मराठा समाजाच्या वतीनं आज निषेध मोर्चा काढण्यात आलाय. कणकवलीतल्या छत्रपती शिवाजी चौक ते प्रांताधिकारी कार्यालयापर्यंत हा मोर्चा काढण्यात आलाय. या मोर्चामध्ये सरकार विरोधात घोषणाबाजी करत दोषींवर कारवाई करा अशी मागणी करण्यात आली आहे. तर इथल्या मोर्चाचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी उमेश परब यांनी. सिंधुदुर्ग जिल्ह्यात देखील या ठिकाणी मराठा समाजाच्या वतीनं निषेध मोर्चा काढण्यात आला. आपण या दृश्यामध्ये बघितलं असेल तर मराठे जे आहेत ते त्या ठिकाणी सहभागी झालेले आहेत आणि जो अमानुषपणे लाठीचार झाला त्या लाठीचारच्या निषेधाच्या घोषणा या ठिकाणी दिल्या जात आहेत. सिंधुदुर्ग जिल्ह्यात मनाई आदेश लागू करण्यात आलेला आहे आणि काही अटी शर्ती घालून या मोर्चाला परवानगी देण्यात आलेली आहे. या मोर्चाचं नेतृत्व करत आहेत ते आमदार वैभव नेगावसोबत आहेत. आपण या ठिकाणी त्यांच्याशी बातचीत करणार आहोत. साहेब काय सांगाल, आज आपण मोर्चा काढताय, काय नेमकी आपली मागणी आहे? सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या मराठा समाजाच्या वतीने जो जालनामध्ये मराठी बांधव आमचा अन्याय झाला, जो लाठीमार झाला आणि त्यांच्यावर खोटे गुन्हे नोंद झाले त्याच्या विरोधात हाताला मुंगे येत होते, गुडघे कंबर मान पाठ खूप दुखत होती. अमृत लोणी ऑर्थो प्लस घेतल्यापासून हाताचे मुंग्या कमी झाल्या. आरोग्याचा भरोसा अमृत लोणी ऑर्थो प्लस. आम्ही हा मोर्चा काढलेला आहे. निश्चितपणे सरकारने या विरोधात आपली जाग लवकरात लवकर आणावी, मराठ्यांना आरक्षण द्यावं आणि ज्यांच्यावर कारवाई, जे पोलीस अधिकारी दोषी आहेत त्यांच्यावर कारवाई करावी. नक्कीच जे दोषी आहेत त्यांच्यावरती कारवाई झाली पाहिजे आणि त्याचबरोबर जे मराठा समाजाचे जे आंदोलन करत आहेत त्यांच्यावरती गुन्हे दाखल झालेले आहेत ते गुन्हे माफ झाले पाहिजे अशी मागणी जी आहे ती या आंदोलनकर्त्यांची पाहायला मिळते. उमेश परब, झी मीडिया, सिंधुदुर्ग. भंडाऱ्याची उधळण म्हणजे